नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांना पी एम सीचा लिपिकचा कट ऑफ किती लागलेला आहे या ठिकाणी मी फायनल फक्त आकडे या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे कदाचित जर एखाद्या आकड्यामध्ये जर चुकी असेल तर कृपा करून तुम्ही ते कमेंटमध्ये करायची आहे मित्रांनो हा निकाल तुम्हाला समजावा या दृष्टिकोनातून हा मी कट ऑफ या ठिकाणी तुमच्यासारखी तयार केलेला आहे तर या ठिकाणी आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण ऑफ पाहणार आहे तसंच मित्रांनो हे मार्क का वाढले किंवा कसे वाढले या ठिकाणी सुद्धा आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला पाहायचा आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पी सी एम सी भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर आपण पी सी एम सी भरतीसाठी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे तो ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा पी सी एम सीच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज मागवू शकता तसंच ही पी डी एफ ही फाईल जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता कृपा करून कॉल करायचा नाही मी तुम्हाला ही पी डी एफ देऊ शकतो गटा गटा ला। यसी फीमेल यसी फीमेल ला तर मित्रांनो या ठिकाणी एस या गटासाठी मेल या गटाचा कटाप हा एकशे त्र्याहत्तर गुणांवर लागलेला आहे किती एकशे त्र्याहत्तर गुणांवर लागला तसंच एस सी फिमेल एस सी फिमेल या गटासाठीचा जो कटाप आहे तो एकशे अडुसष्ट गुणांवर लागलेला आहे किती एकशे अडुसष्ट गुणांवर लागलेला आहे नंतर या ठिकाणी एस सी अर्थ अफेक्टेड मेल या गटाचा जो कटाप आहे एकशे सहासष्ट गुणांवर लागलेला आहे किती एकशे सहासष्ट गुणांवर लागलेला आहे नंतर एससी प्रोजेक्ट अफेक्टेड या गटाचा जो कटाप आहे तो मेल याच्यासाठी एकशे सत्तर गुणांवर लागलेला आहे किती एकशे सत्तर गुणांवर लागलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण डिटेल्स पाहणार आहे एस सी स्पोर्ट्स पर्सन मेल या गटाचा जो कटाप आहे तो एकशे साठ गुणांवर लागलेला आहे तसंच एस सी अंशकालीन फिमेलमध्ये एकशे अडतीस गुणांवर लागलेला आहे तसंच एस सी अंशकालीन मेलमध्ये सुद्धा एकशे अडतीस गुणांवर कटाप लागला आहे तसंच एस सी एक्स एस म्हणजेच या ठिकाणी स्पोर्ट्स सॉरी एक मॅन यांचा जो ऑफ आहे तो मेलसाठी एकशे अठ्ठेचाळीस गुणांवर या ठिकाणी लागलेला आहे ही आता आपण पाहणार आहे पुढचं एस टी कॅटेगरीचा ऑफ तर मित्रांनो एस टी कॅटेगरी मेलमध्ये या ठिकाणी हा कटॉप एकशे चौसष्ट गुणांवर लागलेला आहे एस टीमध्ये फिमेल गटासाठीचा जो कटॉप आहे एकशे चौसष्ट गुणांवरच लागलेला आहे नंतर एस टी या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड याची जी जागा होती ती फिमेल गटाचा जो कटाप आहे तो एकशे एकावन्न गुणांवर लागलेला आहे तसंच एस टी अंशकालीन गटाचा जो कटाप आहे मेलसाठी एकशे अठ्ठावीस गुण आणि एस टी स्पोर्ट्स पर्सन मेल गटासाठीचा जो कटाप आहे तो एकशे त्रेचाळीस गुणांवर लागलेला आहे नंतर टी एक्स सर्व्हिसमॅन यांचा जो कटाप आहे हा एकशे आठ गुणांवर लागलेला आहे किती एकशे आठ गुणांवर आता आपण पुढची जी कॅटेगरी ती पाहणार आहे विजय गटाची जी कॅटेगरी आहे ती या ठिकाणी पाहणार आहे चला या ठिकाणी पुढचा जो आहे व्ही जे ए गटाचा कटाप मेलसाठी एकशे शहात्तर गुण तसंच व्ही जे ए या गटाचा जो साठीचा जो ऑफ आहे महिला वर्गाचा हा एकशे अडुसष्ट गुणांवर लागलेला आहे नंतर व्ही जे ए एक सर्व्हिसमॅन यांचा ले या जो कटाप आहे तो मेलसाठी एकशे चाळीस गुणांवर लागलेला आहे तसंच व्ही जे ए अंशकालीन मेल यांची जी जागा होती त्यांच्यासाठी जो कटाप हा एकशे तीस गुणांवर लागलेला आहे पुढचा जो कटाप आहे तो एन टी बी या कॅटेगरीसाठी आपण पाहत आहे मित्रांनो हा कटाप दोनशे गुणांपैकी आहे तसंच एन टी बी या गटासाठीचा जो कटाप आहे तो मेल गटासाठी एकशे शहात्तर गुणांवर लागलेला आहे तर, लाग ला तर मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी या ठिकाणी पूर्ण सिलेक्शन हे करून या ठिकाणी हा कटाप तयार केलेला आहे त्याबद्दल या व्हिडिओला तुम्हाला लवकरात लवकर लाईक करून टाकायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे एन टी बी या गटासाठीचा जो कटाप आहे फिमेल गटासाठी एकशे एकोणसत्तर गुणांवर लागलेला आहे तसंच एन टी बी एक सर्व्हिसमॅन या गटासाठीचा जो कटाप आहे तो मेलसाठी एकशे बावन्न गुणांवर लागलेला आहे किती गुणांवर एकशे बावन्न गुणांवर लागलेला आहे नंतर एन टी बी अंशकालीन या गटाचा जो कटाप आहे तो फिमेल गटासाठी वन फोर थ्री म्हणजे एकशे त्रेचाळीस गुणांवर लागलेला आहे तर मित्रांनो आता यस एन टी सी एन टी सी गटासाठीचा या ठिकाणी लिपिकचा गटाप आपण बघणार आहोत मेल या गटासाठी एकशे पंच्याहत्तर गुणांवर लागलेला आहे आणि फिमेलसाठी हा जो गटाप आहे एकशे अडुसष्ट गुण म्हणजे एकूण चौऱ्याऐंशी प्रश्न बरोबर या ठिकाणी तुमचं येणं आवश्यक आहे नंतर एन टी सी एक सर्विसमॅन याचा मेल गटाचा जो गटाप आहे तो एकशे अठ्ठावन्न गुणांवर लागलेला आहे तसंच ए एन टी सी अंशकालीन फिमेलची जागा असल्यामुळे तो कटाप या ठिकाणी एकशे बेचाळीस गुणांवर लागलेला आहे तर एन टी डी गटासाठी मित्रांनो या ठिकाणी दोनच जागा रिका म्हणजे दोनच जागा होत्या तर एन टी डीचा जो फिमेल आहे त्या फिमेल गटाचा कटॉप एकशे बहात्तर गुणांवर लागलेला आहे आणि एन टी डी एक्स सर्व्हिसमॅन याचा मेलचा जो कटाप आहे एकशे सदुसष्ट गुणांवर लागलेला आहे नंतर पुढची जी कॅटेगरी आहे एस बी सी या गटासाठी तीनच कॅटेगरीच्या जागा होत्या त्यामध्ये एस बी सी मेल मेल गटासाठीचा कटॉप एकशे त्र्याहत्तर गुण एस बी सी फिमेल गटासाठीचा जो कटाप आहे तो एकशे अडुसष्ट गुण आणि एसबीसी एक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच माजी सैनिक मेल यांचा कटॉप एकशे चौवेचाळीस गुणांवर लागलेला आहे चला एन टी चला या ठिकाणी आता ओबीसी गटाचा या ठिकाणी आपण कटॉप पाहणार आहे ओबीसी गटासाठी गटा मेल या गटाचा जो कटॉप गटा आहे तो टोटल एकशे सत्याहत्तर गुणांवर लागलेला आहे किती एकशे सत्याहत्तर ओबीसी फिमेल गटासाठीचा कटॉप गटा वन सिक्स्टी नाईन या गटा एवढ्या मार्कवर लागलेला आहे तसंच ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड या गटाचा जो कटॉप आहे तो मेलसाठी एकशे बहात्तर गुणांवर लागलेला आहे ओ बी ओबीसी स्पोर्ट्स पर्सन मेल या गटाचा जो कटॉप आहे तो एकशे अडुसष्ट गुणांवर लागलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचे जर गुण कमी आले असतील तर टेन्शन घ्यायचं नाही कारण की अभ्यास अजून वाढवायचा आहे तर या ठिकाणी ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन यांचा जो कटॉप आहे एकशे बासष्ट गुण ओबीसी अर्थ अफेक्टेड म्हणजे या ठिकाणी भूपंक सॉरी भूकंपग्रस्त आहे त्यांचा कटाप एकशे बासष्ट गुणांवर लागलेला आहे नंतर ओबीसी अंशकालीन या ठिकाणी ई गटा एक गटा मेल गटाचा जो कटाप आहे तो एकशे एकोणचाळीस गुणांवर लागलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी थोडाफार तुम्ही अभ्यास अजून वाढवला असेल असता तर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांचंसुद्धा सिलेक्शन झालं असतं हा ईडब्ल्यू एस गटासाठी मेल गटाचा जो कटाप आहे तो एकशे अठ्ठ्याहत्तर गुण आहे तसेच ई डब्ल्यू एस गटासाठी प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कटाप आहे ते मेलसाठीच पद असल्यामुळे एकशे चौऱ्याहत्तर गुण आहे डब्ल्यू एस फिमेल गटासाठीचं जे पद असल्यामुळे फिमेल गटाचा एकशे सत्तर कटाप लागलेला आहे तसंच एक्स सर्व्हिसमॅनसाठी मेलसाठी ई डब्ल्यू एस गटाचा एकशे पासष्ट गुण लागलेला आहे आणि स्पोर्ट्स पर्सन ई डब्ल्यू एस असूनसुद्धा या ठिकाणी मेलसाठी जागा असल्यामुळे एकशे सासष्ट गुण आहे आणि डब्ल्यू एस अंशकालीन फिमेलचीच फक्त जागा असल्यामुळे एकशे अठ्ठेचाळीस गुणांवर हा कटाप लागलेला आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची जी कॅटेगरी आहे ती ओपन कॅटेगरी खुला गट खुल्या गटाचा मेल या गटाचा जो आहे सर्वसाधारण गटाचा कटॉप एकशे एकोणऐंशी गुणांवर लागलेला आहे तसंच या ठिकाणी अंशकालीन अंशकालीन जे आहे सॉरी ओपन फिमेल गटासाठीचा कटॉप एकशे त्र्याहत्तर गुणांवर लागलेला आहे मात्र ओपन अर्थ अफेक्टेड या गटाचा जो कटॉप आहे तो मेलसाठी एकशे सत्तर गुणांवर लागलेला आहे किती एकशे सत्तर आणि ओपन स्पोर्ट्स पर्सन मेल या गटासाठी ही जी कॅटेगरी असल्यामुळे एकशे एकोणसत्तर गुणांवर लागलेला आहे तसंच ओपन अंशकालीन या पदाचा जो कटाप आहे मेलसाठी एकशे चोपन्न गुणांवर लागलेला आहे किती एकशे चोपन्न गुणांवर लागलेला आहे तर मित्रांनो ह्या ज्या पुढच्या कॅटेगरी आहेत पी डब्ल्यू डी ए गट यांचा जो कटाप आहे मेल गटासाठी जागा असल्यामुळे एकशे ऐंशी गुण पी डब्ल्यू डी बी गट फिमेल गटाचा जो कटाप आहे तो एकशे एकोणसत्तर गुण पी डब्ल्यू डी बी गट मे मेलमध्ये या ठिकाणी एकशे सदुसष्ट गुण आहे या ठिकाणी पहिलेच असं आहे की जिथं फिमेलचा जास्त लागला आणि मेलचा कमी लागला पी डब्ल्यू बी डी सी गट या ठिकाणी मेलचा जो कटाप आहे एकशे शहात्तर गुणांवर लागलेला आहे आणि पी डब्ल्यू डी गटासाठी या ठिकाणी मेलची जागा होती त्यामुळे एकशे सत्तर गुणांवर लागलेला आहे आणि पी डब्ल्यू बी डी ई गट या ठिकाणी मेलसाठीचा जो कटाप आहे तो वन सिक्स्टी नाईन एवढा लागलेला आहे आणि या ठिकाणी शेवटची जी कॅटेगरी आहे ती आहे ऑर्फन ऑर्फन ही कॅटेगरी मेल मध्ये या ठिकाणी जागा असल्यामुळे या ठिकाणी जवळपास जो, जो कोटापा आहे शेवटचा एकशे सहासष्ट गुण लागलेला आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी पिंपरी चिंचवड मनपा साठी आपली रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे तसंच या बॅचसाठी टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याकडे आहेत आणि सर्व पिंपरी चिंचवडच्या या ठिकाणी डिटेल्स नोट्ससुद्धा आपण तयार केलेल्या आहेत ह्या नोट्स तुम्हाला जर घरपोच मागवायच्या असतील तर तुम्ही घरपोच मागू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना पी सी एम सी मनपाची रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल ही रिव्हिजन बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाईक्स आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करण्यास अजिबात विसरू नका तसेच आपली फास्ट रिव्हिजन बॅच वीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान होणार आहे या बॅचला तुम्ही काय जॉईन करायचं आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र